मेकॅनिकल इंजिनियर यासाठी केलं की झालो की 10वीत चांगले मार्क मिळाले म्हणून आई म्हणाली की आता आपण सायन्स घेतलं पाहिजे. ठीक आहे म्हणलं मग 11वीत 40% पडले. मग पण 12वी परत आली म्हणून अभ्यास करावा लागतो, जबाबदारी असते म्हणून अभ्यास केला तर 82% मिळाले चुकून. आई म्हणाली मग आता चांगले मार्क मिळाले तुला, आपण इंजिनिअरिंग केलं पाहिजे म्हणून इंजिनिअरिंग केलं. 80-80 वगैरे सगळं करत तर समजायचंच नाही इंजिनिअरिंग काय ते काय असतं, ऑर्थोग्राफिक कसं असतं, आयसोमेट्रिक समजायचंच नाही, फक्त मार्क चांगले मिळाले म्हणून ती फील्ड ते क्षेत्र निवडलं. आणि करत करत 4 वर्षात हायर सेकंड क्लासने पास झालं. पास झाल्यावरती आई म्हणली की आपण आता फॅक्टरी करूया, फॅक्टरी डाव इंजिनियर झालो ना म्हणलं आता पास म्हणजे कळतच नाही त्याच्या धंदा कधी आयुष्यात करू शकणार. मग काय करायचं होतं, आमचं हॉटेल आहे तर वडील म्हणले आपलं हॉटेल बघतो म्हणजे ठीक आहे. मग इंजिनिअरिंग करून हॉटेल बघणारा एक नवीन ट्रेंडच मला वाटतं मी सुरू केली. आणि जवळजवळ 7-8 वर्ष झाली लग्न झालं, 8-10 वर्ष हॉटेल पाहिलं, छान पाहिलं, जबाबदारी जी पण मिळते ती चांगली करतो एवढं समजतं. पण तरी जेवण कसं बनवायचं किंवा इडली बनती कशी, उडीद डाळ कुठली, मूग डाळ कुठली, तसं जरा अवघड असतं समजत नाही. पण मॅनेजमेंट चांगलं करू शकत होतो, पण धंदा चांगला वाढला आपला शब्दी शर्वरी म्हणून आपलं रेस्टॉरंट एक प्रदूषण पाहिजे. 10 वर्षानंतर मला एक जण आले, मला असं म्हणाले की माझं घर आणि हॉटेल असं 2 मिनिटाच्या डिस्टन्सवर, त्यामुळं मला गाडीच कधी लागायची, फक्त बाहेर फिरायला तेवढंच. मला एकदम म्हणाले हो अख्खं जग आहे, त्या जगामध्ये भारत आहे, भारतामध्ये महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात पुणे, पुणे फर्ग्युसन कॉलेज होता, त्या एका हॉटेलमध्ये तू किती वर्ष काम करणार. आणि ठीक आहे तू आता 10 रुपये कमवतो, असे तू 10-20, 20-30, 30-40 वर्ष तोपर्यंत तुझ्या आयुष्याची साठी येईल आणि मग तू काय मिळवलं आयुष्यात. ठीक आहे चांगला जगतोय ना चांगला जगतो, पण पुढे काय काही देऊ शकतो का समाजाला, आत्ता तरी स्वतःसाठी जगतोय फक्त. असं म्हणतात की इफ यू वॉन्ट टू एनहॅन्स युअर ग्रोथ यू शूड वाईडन युअर पर्स्पेक्टिव्ह. आपण एका दिशेने पाहत असतो आणि आपल्यालाच कळत नसतं की आपल्याला काय हवं आहे. मला